जिगाव प्रकल्पावर काम करताना मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली. जिगाव प्रकल्पाच्या आडोळ साईटवर काम करणाऱ्या प्रेमसिंग पावरा या मजुराचा काम करीत असताना रेतीच्या टिप्पर क्रमांक MH14X7293 चालक गोपाळ ठाकूरने रिव्हर्स येत असताना जबर धडक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना 15 ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली. या संदर्भात जवान सिंग पावरा यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार टिप्पर चालकांविरुद्ध कलम 279-304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि पाटील हे करीत आहेत. जिगाव प्रकल्पावर काम सुरू असताना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच व्यवस्था नाही. कामावर असणाऱ्या मजुरांची लहान मुले या ठिकाणी मुक्तपणे संचार करीत असतात. या ठिकाणी आजपर्यंत अनेक अपघात काम करताना मजुरांसोबत घडले आहेत. यात अनेकांनी आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांचा सुरक्षेचा प्रश्न जीव गमावल्यावरही तसाच आहे.